राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात काही मतभेद असले तरी आम्ही त्यावर एकत्र बसून विचार करतो, ते चव्हाट्यावर मांडत नाही. मतभेदांवर किती भांडायचं याचं तारतम्य आम्ही बाळगतो, अशी खोचक टीका शिवसेना भाजपवर शरद पवार यांनी केली. पुण्यात पालिका निवडणुकीच्या प्रचार सभांची रणधुमाळी जोरदार सुरू असून शहरात उपनगरात प्रचार सभांना जोर आलाय. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात काही मतभेद असले तर आम्ही त्यावर एकत्र बसून विचार करतो, ते चव्हाट्यावर मांडत नाही. मतभेदांवर किती भांडायचं याचं तारतम्य आम्ही बाळगतो, अशी खोचक टीका शिवसेना भाजपवर शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात सध्या पालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं पक्षाच्या नेत्यांच्या सभा शहर आणि उपनगरात पार पडतात. येरवडा इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची सभा पार पडली. यावेळी शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांसह माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशाच्या पातळीवर त्यांनी जबाबदारी घेतली. आत्ता सांगितलं आमच्या आधीच्या सहकाऱ्यांनी की मोदी साहेबांच्याकडून अपेक्षा लोकांचं भाग बोलतात छान, एखादी गोष्ट पटवून द्यायला त्यांचा हात तुम्ही धरत नाही. जमेची वागवायची आपण मान्य केली पाहिजे आणि म्हणून पटवून द्यायला हुशार आहेत. कृतीमध्ये आणायला ती हुशारी दिसते का एवढा स्पष्ट खऱ्या असतात. ती हुशारी आहे का नाही त्याचा विचार तुम्ही केला. त्यांनी सांगून टाकलेलं की आम्ही हे करू ते करू ते करू. आता पठारेंनी भाषणामध्ये सांगितलं की निवडणुकीच्या आधी सबंध देशामध्ये जाऊन मी स्वित्झर्लंडमध्ये असलेला सगळा काळा पैसा आणणार, तुमच्या खात्यात भरणार, ज्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला. लोकांना वाटलं तर हरकत नाही, बोलतोय गडी म्हणजे केल्याशिवाय राहत नाही. निवडणुकीचा मतदानाचा दिवस आला, मताला खिट्टा मारला तिथे. आम्ही विचारल्यानंतर जवळच्या लोकांना मतदान केलं, हो म्हणजे केलं. कुठे केलं म्हणजे तिकडे केलं. म्हणजे तिकडे म्हणजे कुठं फुलं आणि म्हणजे कुठलं फुल म्हणजे कमलं येतं म्हणजे कमलं आणि म्हणजे आपण तर एकत्र फणाने इतकं वर्ष करतो नाही म्हणजे. पण ते माझ्या खात्यात काहीतरी येईल हे सांगितलं आणि त्यामुळे मी आपलं जाऊन द्या म्हणजे एक मत गेलं तर काय हरकत आहे. पण 8-9 लाख रुपये माझ्या खात्यात आले आणि माझ्या घरात 5-6 खाती आहेत, त्यावेळी पुढचं बदल आले खाणलं असत जाऊन. आम्ही मात्र वर्तमानपत्रामध्ये गेले, भेटले तिथे स्टेट बँकेच्या सगळ्या लोकांना. स्वित्झर्लंडचं एक वैशिष्ट्य असं आहे की या देशाची अर्थव्यवस्था जगातला पैसा त्या ठिकाणी येतो आणि त्याची जी सिक्रेसी आहे गुप्तता आहे त्यासंबंधी ते जगातल्या कोणालाही कसल्याही निर्णयाला कुठल्याही सरकारचं ऐकत नाही. फक्त गुन्हेगारीचा पैसा असेल तर त्यासंबंधीची माहिती देते. आज मुख्यमंत्री मंत्रिमंडळात ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्यावरच टीका करतात. शिवसेनेचे उद्धव ठाकरे सांगतात भाजप हा गुंडांचा पक्ष आहे आणि मुख्यमंत्री पुण्यात येऊन सांगतात शिवसेना हा खंडणी बहाद्दरांचा पक्ष आहे असं सांगत या राज्यात नेमकं काय चाललंय असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. भाजपमध्ये गेलेल्यांची शैक्षणिक अवस्था काय असते, कुणी 302 खाली, कुणी बलात्काराच्या प्रकरणात, तर कुणी खंडणी बहाद्दर आणि या सगळ्यांना कोण पवित्र करून घेतय तर साक्षात देवेंद्र आणि त्यात फडणवीस. राज्याचा मुख्यमंत्री असताना रोज 2 तास काढून ठेवायला लागायचे कुणासाठी, तर जगभरातून महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी. त्यामुळेच रांजणगाव, कुरकुंभ, शिरवळ या ठिकाणी नवी कारखानदारी उभी राहिली. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राची निवड केल्यानं हा विकास दिसतो आहे. मात्र आज काय स्थिती आहे हा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आला. जमलं नाही मग म्हणाले आता काळ्या पैशांच्या विरुद्ध माझी लढाई आणि 500,000 नोटा रद्द. दुसऱ्या दिवसापासून लोक नोटा बदलून घ्यायला रांगेत उभं राहू लागले अशी टीका देखील यावेळी शरद पवार यांनी केली आहे. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराशी लाईव्ह. नमस्कार, मी मुक्ता बर्वे. येत्या 21 फेब्रुवारीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आपण या देशाचे सुजाण नागरिक आहोत, त्यामुळे मतदान करणं हा आपला हक्क आहे, नाही किंबहुना ते आपलं कर्तव्य आहे. एक चांगलं नेतृत्व निवडायचं असेल तर आपल्याला मतदान केलंच पाहिजे. मी प्रत्येक निवडणुकीत मतदान करते, तुम्हीही नक्की करा. 21 फेब्रुवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका. धन्यवाद.